पुढे एक मोठी बातमी समोर येते. मुलाचं नाव जहागीर ठेवल्यानं ट्रोलिंगचा सामना करणाऱ्या चिन्मय मांडलेकरनं सोशल मीडियातून आपला व्हिडिओ शेअर केलाय. छत्रपती शिवरायांची क्षमा मागून या भूमिकेची रजा घेतो असं त्यानं म्हटलंय. मुलाचं नाव जहागीर ठेवल्यामुळे नेटिझन्सने चिन्मयवरती टीका केलेली आहे. तर आता याबाबत चिन्मयने एक व्हिडिओ शेअर केलाय. इथून पुढे छत्रपती शिवरायांची भूमिका मी साकारणार नाही असं चिन्मयने सांगितलंय. मला छत्रपती शिवरायांच्या भूमिकेने आतापर्यंत खूप काही दिलं. महाराष्ट्रातल्या, महाराष्ट्राबाहेरच्या, देशाबाहेरच्या लाखो लोकांचं प्रेम दिलं. फक्त मराठीच नाही, अमराठी लोकांचं सुद्धा प्रेम दिलं. पण आता त्या भूमिकेमुळे जर माझ्या कुटुंबाला अशा पद्धतीचा त्रास होत असेल तर मी अत्यंत नम्रतापूर्वक हे सांगू इच्छितो की इथून पुढे मी भूमिका करणार नाही.